गेल्या अनेक वर्षापासून नांदेडच्या निवडणुकामध्ये मतदानाची टक्केवारी घसरत असून आज नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजी हायस्कूलच्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करण्यासाठी शहरात रॅली काढून येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शहरातील प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करावे असा सामाजिक एकतेचा संदेश दिला. ही रॅली शिवाजी हायस्कूल क्रीडा विभागाचे प्रमुख सुशील कोरडे, सामाजिक कार्यकर्ते बाबूरावजी देशमुख, सहशिक्षक सचिन कळगे, मंगेश पाटील, देवकत्ते सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. या रॅलीला शाळेतील अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. आपल्या सर्वांना माहीतच आहे की येत्या 11 तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तरी मी सर्व नांदेडमधील नागरिकांना, सर्व अडल्ट वोटरला एवढी आवाहन करतो की येत्या 11 तारखेला प्रत्येकाने आपला वोटिंगचा अधिकार वापरायचा आहे, वोटिंग करायचा आहे आणि हा दिवस जो आपल्या जीवनामध्ये येणार आहे परिवर्तनाचा, तो आपला वोट हक्क बजावून या ठिकाणी त्यांनी आपलं परिवर्तन या ठिकाणी आणायचं आहे. मी आमच्यासोबत शाळेचा नेहमी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते बाबूरावजी देशमुख आहेत, यांच्या मदतीने आणि महानगरपालिका यांच्या मदतीने आज सर्व जनतेमध्ये वोटिंगची जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येकाने वोट करा हा संदेश घेऊन आम्ही एक छोटीशी रॅली या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये आयोजित केली होती. यामध्ये बाबूरावजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि सर्व परिसरातील नागरिकांनी आम्हाला या छोट्या मुलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगितलेलं आहे की आम्ही नक्कीच येत्या 11 तारखेला आमचा वोटिंगचा अधिकार बजावू आणि या ठिकाणी आमचा जो जबाबदार नागरिकाचं कर्तृत्व आहे ते पार पाडू. येत्या 11 तारखेला मतदान आहे, तरी सर्वांनी मतदान करावे. मतदान हे सर्व नागरिकांचा हक आहे. किती जरी आवश्यक काम असेल तर सर्वांनी मतदान करावे हे माझे मतदान म्हणणे आहे. नमस्कार, मी शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे.